योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थ सहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय तो तुम्हाला वाटला असेल की कदाचित कोविडचा आहे, कारण की आपण बरेच दिवस कोविड बद्दल बोलतोय, पण आज आम्ही कोविड बद्दल बोलणार आहोत. आज आम्ही बोलणार आहोत ते एक जीवनाशी जे संलग्न गोष्ट आहे की जी आपल्या आयुष्याशी खूप निगडीत आहे अशा एका गोष्टी, अर्थातच आम्ही बोलणार आहोत ते पर्यावरण. निमित्त असं आहे की 5 जूनला एन्व्हायरमेंट डे असतो, पर्यावरण दिवस, आणि त्या अनुषंगाने देशदूतने एक मोहीम राबवली. आम्ही ती काल परवाच लॉन्च केली. त्यांना म्हणतोय देशदूत नाशिक वनराई. त्याचं औचित्य असं आहे की आपण सगळे जाणतो की नाशिक पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखलं जात होतं. अतिशय सुंदर असलेली ही ग्रीन कॅनोपी नाशिकची जसं जसं इव्होल्युशन झालं, सिव्हिलायझेशन वाढलं, तसं जसं कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये त्याचं परिवर्तन होत चाललं. अजूनही त्या मानाने आपण नशिबान आहोत की आपल्याकडे ही वनराईची संपत्ती खूप सारी आहे, पण आज आपण पावलं उचलून ती जपली नाही, ती वृद्धिंगत केली नाही, त्यांनी वाढवली नाही, तर कदाचित येणाऱ्या पुढच्या पिढींना मात्र उशीर झाली. आणि त्यासाठी म्हणून आमची जबाबदारी, एक सामाजिक जबाबदारी आमच्या माध्यम समूहाची, म्हणून आम्ही उचललेलं हे पाऊल. त्यासाठी आम्ही म्हणतोय सगळ्यांना की तुम्ही जिथे शक्य असेल तिथे झाडं लावा, आणि त्याबाबतच आज आजच्या कट्ट्यामध्ये आपण बोलणार आहोत. पण तत्पूर्वी कालच एक आपल्याला अतिशय दुःखद अशी बातमी झाली. तसं सध्या आपण बघितलं तर आपल्या भोवती अशा खूप दुःखद बातम्या आपल्याच जवळच्यांच्या आहेतच, पण कालची बातमी आहे ती मनाने निर्भूत राहून जाणारी, आणि ती आहे ते जे निधन झालंय ते पर्यावरणवादी, पर्यावरण तज्ञ, गांधीवादी, सिद्को मुवमेंटचे प्रणेते सुंदरलाल बहुगुळाजी. सुंदरलाल बहुगुळाजी यांचं जे एकंदरीत कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांना हिमालय रक्षक असंही म्हटलं गेलं, आणि जे त्यांनी उत्तर प्रदेशातून ही मुवमेंट सुरू केली आणि भारतभर राबवली की कुठे झाडं तोडू नका, आणि ते तोडायला लागले तर अक्षरशः त्या झाडाला चिपक, आणि असे हजारो कार्यकर्ते चिपकले, आणि आज हिमालयातला कुठेतरी थोडस जे काय टिकलंय ते आपण त्यांच्यामुळे टिकलंय असं. हा सगळा पर्यावरणाचा विचार घेऊन अतिशय संयमाने, अतिशय शांतपणे त्यांचा प्रवास यात सुरू होता, आणि त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुद्धा पुरस्कार दिले आणि अनेक पुरस्कार. पण मुळातच हे नाव या पर्यावरण क्षेत्रामध्ये इतकं आदराने घेतलं जाते, ते इतकं इन्स्पायरिंग आणि इतकं मोटिवेशनल आहे की आजचा कार्यक्रम आपण त्यांना समर्पित करू. आणि मला असं वाटतं की आपली खरी श्रद्धांजली त्यांना हीच ठरेल की आपण हाती हे कॅम्पेन घेऊ की झाडं लावूया, पर्यावरणाचं रक्षण करूया, ती लागलेली झाडं जगवूया. आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे 2 तज्ज्ञ मंडळी आलेली. माझ्या बरोबर आहेत विनिता सरवटे सौदीकर. विनिता सौदीकर या मूळच्या नाशिकच्या असल्या तरी आता पुण्यात स्थायिक आहेत. एका शाळेत बायोलॉजीच्या शिक्षिका आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची ओळख जी आहे ती एक पर्यावरण मित्र, मग ते अगदी कॉलनीतला प्लास्टिक गोळा करण्यापासून असेल किंवा टेकडीवर जाऊन जाणीवपूर्वक झाडं लावणं असेल, ऋतूच्या मानाने त्याचं पर्यावरणाचं संवर्धन करणं असो, मग ते अगदी घरातल्या बालकांमधनं असो किंवा घरी येणाऱ्या फळभाज्यांच्या बियांमधनं असो, ते टेकड्यांवरती जाऊन मुलांना त्या झाडांची, त्या पानांची, त्या गवताची अतिशय सेन्सिटिव्हली जाणीव करून देणं असो. त्यांनी एक मुलांचा गट तयार केलेला आहे आणि त्यांची फौज वाढतीये, आणि त्यांच्या कामाने आम्ही सगळे त्यांचे मित्रमंडळी सुद्धा खूप प्रेरित होत असतो. तो विनीताताई, तुमचं या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये स्वागत आहे. थँक्यू. आपल्या बरोबर असेच एक तरुण पर्यावरण मित्र अश्विन पाटील. अश्विन हे नाशिकचेच आहे
आणि एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना ते घेऊन आलेले आहेत. मला तर ती खूप नवीन वाटली. आणि ते म्हणाले की व्हॉट इज वर्किंग ऑन इज एडिबल फॉरेस्ट. किती छान वाटणार नाही का की असं एखादं छोटस जंगल आपल्या अवतीभोवती असावं की जिथं आत घुसावं आणि हाताला येईल की कोणी खाता घ्यावं. फार कल्पनाच इतकी रम्य वाटते आहे. पण हे करण्यासाठी काय करावं लागतं, एकंदरीत या कन्सेप्ट कडे कसं बघावं, शहरात राहणारे आपण, कॉम्प्युटर जंगलात राहणारे आपण या एडिबल फॉरेस्ट हे पॅचेस कसे डेव्हलप करावे आणि त्याचं संवर्धन कसं करावं या बाबतीत अशिणजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. अशिणजी तुमचंही स्वागत आहे या कट्ट्यातले. थँक्यू. विनीताजी तुमच्यापासून सुरू करतो मी की एकंदरीत जेव्हा आपण म्हणतोय की झाड लावा, तर झाड लावा बरोबर आता जे दुसरं वाक्य येतं त्याच्या बरोबर आहे ते झाड जगवा. झाड लावायचा असा काही पर्टिक्युलर एक ठराविक काळ आहे का? आणि झाड लावा हे जेव्हा आपण म्हणतो, आपण खूप बघतो की खूप ठिकाणी हे प्रोजेक्ट घेतले जातात, पण नेमकं त्याचं ऑब्जेक्टिव्ह आणि गोल हे काय असावं असं तुम्ही आज इथं स्पष्टपणे. झाड लावा आणि झाड जगवा हे बरोबरच आहे, पण झाड लावल्यानंतर ती जगवणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि झाड लावण्याचा असा काही कारण नसतो. तुम्ही जेव्हा शक्य असेल वर्षभर तुम्ही झाड लावू शकता, कारण जगवणं हे तुमच्या हाती आहे. तर एखाद्या ठिकाणी झाड लावल्यानंतर त्याची निगा कशी घेता, कशी राखता, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं पुढचं. त्यामुळे असं काही मला नाही वाटत की वर्षातला काही ठराविक काळच झाड लावली पाहिजे. माझ्या अनुभवानुसार गेले मी 5 वर्ष आता हे सुरू केलेलं आहे, तर ह्या वर्षी भरपूर वेळ मिळाल्यामुळे मला काही गोष्टी सखोल अभ्यास करता आला. आणि साधारणपणे जानेवारी ते मार्च ह्या वेळात लावलेली झाड जास्त छान वाढतायत असं माझ्या लक्षात आलं. त्याच्यानंतर 2 महिने थोडं फक्त पाणी देऊन त्यांना जगवणं आणि त्याच्यानंतर पुढचा काळ जवळजवळ 6-1 महिने ते आपोआपच पाण्याने तगू शकतात असं माझ्या लक्षात आलं. बरोबर. साधारण पाण्याचा एक काळ आपण निवडला पाहिजे की जेव्हा ही झाड तुम्ही अश्विनजी आपण नाशिक सारख्या शहरात राहतोय आणि आम्ही तो प्रोजेक्ट घेतला की झाड लावा म्हणून आम्ही लावा. आम्हाला अगदी जाणीवपूर्वक आम्ही हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. पण आता जर का मी एखाद्या फ्लॅट मध्ये आहे, मी एखाद्या बिल्डिंग मध्ये राहणार आहे, तर मी कसं काय झाड लावायचं? जसं तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की प्रत्येकाकडेच जागा अवेलेबल असेल असं जरुरी नाहीये. बरेचसे लोक फ्लॅटमध्ये राहतात, बंगलोज मध्ये राहतात, आजूबाजूला ते कॉन्क्रिटीकरण केलेलं असतं पूर्ण, जेणेकरून त्यांना कचरा आवडत नाही वगैरे. त्या केसेसमध्ये प्रत्येक जण त्याच्या किचनमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतात, जसं कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर मायक्रोग्रीन्स आहेत, म्हणजे तुमचा जो छोटा मेथीची भाजी म्हणा किंवा पालकची भाजी म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात कुंडीमध्ये किंवा एखाद्या अपसायकल केलेल्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये तुम्ही प्रॉपर त्या वाढवू शकतात. त्याच्यात कुठलेही जास्त कष्ट लागत नाही. तुम्ही प्रोसेस फॉलो केली की त्याचं मातीचं मिक्सचर, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारं सूर्यकिरण, किती सूर्य पाहिजे, किती सावली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचं लक्ष दिलं की कुठेही, म्हणजे अगदी छोट्या गॅलरीमध्ये म्हणा किंवा तुमच्या किचनच्या बाहेर जी जागा आहे थोडीशी तिथे, या सगळ्या गोष्टी आरामात तुम्ही ग्रो करू शकता. आणि रोज जसं तुम्ही भाजीमध्ये आपण जसं कढीपत्ता टाकतो, जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बाजूला झाड आहे, तिथून तुम्ही फ्रेश कढीपत्ता तोडता आणि तो तुमच्या डायरेक्ट भाजीमध्ये जातो, म्हणजे त्याच्यातला न्यूट्रिशन कंटेंट, त्याच्यातला जो गोडवा, त्याची जी चव असते ती सगळी तुमच्या भाजीमध्ये येते. सो ते तो एक आनंद असतो की आपण स्वतः वाढवलेलं जे हर्ब्स आहेत ते सगळे आपल्या भाजीमध्ये आणि आपण तेच खातो आहोत. सो
कितीही छोटी जागा अवेलेबल असेल त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो झाड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अगदीच वृक्ष वाढवायचं सगळ्यांना पॉसिबल होत नाही बिकॉज ऑफ स्पेस कन्स्ट्रेन. सो गच्चीवर असेल किंवा गॅलरीमध्ये असेल तर तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे त्या प्रमाणात तुम्ही झाड म्हणा रोपटी म्हणा हे सगळं वाढवू शकतात आरामात. निश्चित त्याच्यामुळे पहिले तर मला असं वाटतं की श्रोत्यांनी हे लक्षात घ्यावं की जागा हा कन्स्ट्रेंट नाही आहे, हे लिमिटेशन नाही आहे. तुम्ही ठरवलं आणि तुम्हाला झाड लावायचं म्हटलं तर ते छोटं मोठं कमी ना कुठे लावू शकता. काही एकंदरीत जेव्हा आपण म्हणतोय झाडं लावा झाडं जगवा हे काही नवीन प्रोजेक्ट आहे किंवा नवीन घोषवाक्य आहे असं नाही, आपण वर्षानुवर्ष याच्यावर सगळेजण काम करतो. पण याचा एकंदरीत बायोडायव्हर्सिटीचा विचार काय आहे की झाडं लावायची आपल्याला ती बायोडायव्हर्सिटी आपली जपली गेली पाहिजे. त्याला सध्या काय धोका पोचतोय या बायोडायव्हर्सिटीला, हे जे पर्यावरणाचं चक्र आहे हे कसं विनसतंय हे कसं बिघडतंय आणि त्याला जर का संतुलित आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला झाडं कशी लावणं गरजेचं आहे याबद्दल थोडस काय सांग. थोडं असं आहे की सगळ्या प्रकारची झाडं तुम्ही जिकडे झाडं लावण्याचं नियोजन करता आहात तिथे सगळ्या प्रकारची झाडं यायला पाहिजेत, म्हणजे छोट्या अगदी गवतापासून ते मोठ्या झाडापर्यंत. आणि एका प्रकारची झाडं लावून चालत नाही कारण प्रत्येक आपण जर विचार केला की पर्यावरणात इतर जे घटक आहेत जसे पक्षी कीटक, जसं परवाच एक आपलं मधमाशी दिवस परवा साजरा झालेला आहे, तर मधमाशा नुसत्या नाहीत इतरही ज्या बीज ह्या प्रकारात जे कीटक मोडतात प्रत्येकाची लाईफ सायकल वेगळ्या वेगळ्या झाडांवर अवलंबून असते, मग ती छोटी ते मोठी सगळीच झाडं त्याच्यामध्ये आली. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने जर विचार केला तर फक्त विविध प्रकारची त्या प्रदेशात आढळणारी झाडे ही तुम्ही लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर, जसं तुम्ही म्हणाला की आता याच्यावर पशु आहेत पक्षी आहेत कीटक आहेत इतर छोट्या वेली आहेत ह्या सगळ्यांचा एकमेकांचं एक जीवन हे इंटरलिंक्ड असतं आणि ते एकमेकांना धरून यांचं सगळ्यांचं जीवन चाललेलं असतं. तसंच काहीस माती आणि पाणी आणि हवा, आता सध्या आपण कोविडच्या काळात आपल्याला सडनली ऑक्सिजन ऑक्सिजन झालाय आणि जरी ते डायरेक्टली रिलेटेड नसलं की कोविड आणि तुमचा प्लांट केलेला ट्रीज आणि त्याचं ऑक्सिजन, पण आपल्याला महत्व शुद्ध हवेचं कळतंय. आपण गेल्या अनेक वर्ष दिल्ली मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढताना दिसते, नाशिक सारख्या सुद्धा शहरात तुम्हाला इम्प्युअर एअर ही आता वाढताना दिसते. तर हे सगळं लक्षात घेता याचा उपयोग कसा होऊ शकतो, झाडं आपण लावली तर आपण त्याच्याकडनं आपण काही केलं तर ऍक्शन हॅज अ रिॲक्शन असं आपण नेहमी म्हणतो, तर ही आपली जर का ऍक्शन असेल तर त्याची रिॲक्शन म्हणून आपल्याला काय रिॲक्शन म्हणून एक तर आपल्या डोळ्याला सुखद गारवा दिसेल कमी प्रत्येक रोज म्हटलं तर. आणि साधारण आपण जी झाडं आपल्या प्रदेशात बघतो प्रत्येक झाड वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये फुलं देतं किंवा वेगळ्या वेगळ्या ऋतूंमध्ये ते हिरवं दिसतं. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर जानेवारी टू डिसेंबर आपल्याला सभोवताली सगळ्या प्रकारची जर झाडं आपण लावली तर नुसता हिरवा नाही वेगळे वेगळे रंगही आपल्याला दिसतील. दुसरं म्हणजे आपण जे ऑक्सिजन आता सध्या सगळीकडे चालू आहे तर मोठी झाडं ही ऑक्सिजन जास्त सोडतात कारण फोटोसिंथेसिस जास्त होतं त्यांच्यामध्ये कारण पानं जास्त असतात. पण असं नाहीये की छोटी झाडं किंवा मोठी झाडं ह्याच्यामध्ये आपण फरक करतो, प्रत्येक झाडाचा जेवढा जीव आहे तेवढा तो ऑक्सिजन सोडणार आहे. जसं अश्विन पाटील आता सांगत होते की तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या जागी झाडं लावू शकता, मी पण त्याच मताची आहे. मी स्वतः घरात बिया गोळा करून त्याची रोपं करून आणि मग त्याची झाडं वाढवून आणि मग ती बाहेर लावतो. मी आतापर्यंत एकही झाड विकत आणून लावलेलं नाहीये.
त्यामुळे येऊच या की त्या बिया तुम्ही कशा तयार करता आणि कुठल्या बिया तयार करायचं. पण जसं आता तुम्ही म्हणालात आणि मी मगाशी म्हटल्यावर अश्विनजी पण थोडंसं हसले की आपण हे श्रोत्यांना थोडंसं क्लिअर करूया की तुमचा कोविडचा ऑक्सिजन, कमी पडणारा ऑक्सिजन आणि झाडांचा ऑक्सिजन या दोन वेगळ्या प्रणाली आहेत. एक तुमची आंतरिक शरीराची प्रणाली आहे आणि एक तुमची बाह्य असलेली ही पर्यावरणाची, तुमच्या हवेची, तुमच्या नैसर्गिक श्वासोश्वासाची असलेली ही प्रणाली. तर या दोन्हीमध्ये गल्लत करू नये. पण याचा अर्थ आम्ही असं म्हणतोय का की झाडं लावण्याचा काही उपयोग नाहीये, तर उलट मला असं म्हणतं की तो फक्त कोविड पुरता नाही तर तो येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण, अतिशय उपयुक्त असेल. कारण की जसं मी वारंवार म्हणते की या पर्यावरणाचा समतोल तुम्हाला राखायचा असेल तर हे खूप आवश्यक आहे. आज आपण असं बघतोय की सॉइल इरोजन म्हणजे आता त्र्यंबकेश्वर सारख्या आजूबाजूला आमच्या परिसरात टेकड्या या ओसाड पडायला लागल्या आहेत आणि मग आपण बघतोय की त्या डोंगराचं इरोजन व्हायला लागलं. ते तुम्हाला थांबवायचं असेल तर झाडं लावणं ही गरजेची आहे. तुम्हाला तुमचा पाऊस हा मुबलक प्रमाणात हवा असेल तर तुम्हाला ती झाडं आवश्यक आहे. तुमचं पाणी तुम्हाला अडवायचं असेल आणि ते जिरवून तुम्हाला तुमच्या एकंदरीत सगळ्या लँड टेबल्स मध्ये वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे झाडं आवश्यक आहे. हे असे अनेक विचार आपण कायम ऐकत आलेलो आहोत आणि आता मला असं वाटतं की त्याचाच आपल्याला उपयोग करून आपल्याला या प्रोजेक्टकडे बघणं गरजेचं आहे. अश्विनजी, जेव्हा तुम्ही म्हणताय की एडिबल फॉरेस्ट मध्ये तुम्ही काम करताय, थोडीशी संकल्पना आम्हाला सांगा एडिबल फॉरेस्ट काय आहे आणि त्याच्यात कसं काम करू शकतो आम्ही किंवा काय लोक कसं सहभागी होऊ शकतो. एडिबल फॉरेस्ट म्हणजे जसं नावातच आहे की त्या फॉरेस्टमध्ये जे काही उगवलं जाईल ते बऱ्यापैकी एडिबल असेल. मग ते फक्त आपल्यासाठी एडिबल नाही, म्हणजे प्रत्येक जीवाणू, प्रत्येक कीटक, मधमाशा असो किंवा कुठलेही कीटक असो, कुठलेही प्राणी असो, त्यांच्यासाठी सुद्धा ते एडिबल असलं पाहिजे. आणि फक्त आणि ह्युमनचा रिलेटेड एडिबल नसायला पाहिजे. ते सगळ्या पूर्ण खाण्याजोग येस. आणि ते म्हणजे फक्त ह्युमनसाठी नाही, ते पूर्ण बायोडायव्हर्सिटीला त्याचा उपयोग असला पाहिजे. आम्ही आता असं करतो आहोत की तुमच्याकडे कुठलीही जागा अवेलेबल असेल तर त्या जागेचं आम्ही आधी परीक्षण करतो. आणि परीक्षण म्हणजे फक्त जागेचं, किती जागा अवेलेबल आहे तेच नसतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हवा कुठून किती प्रमाणात येते आहे, सूर्यप्रकाश किती वेळ आहे दिवसातनं, वर्षातनं तो किती वेळ आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या जागेमध्ये तुम्हाला उपयोगी असणारी कुठल्या गोष्टी तिथे वाढू शकतील ते आपण तिथे प्लांटिंग करतो. प्लांटिंग करताना पण आम्ही असं नाही करत की कुठून तरी सॉइल आणली दुसरीकडनं किंवा सॉइल विकत घेतली आणि मग आपले प्लांटर्स आपण भरले आणि मग त्याच्यात लावलं, असं नाही करत. आपण आपली सॉइल स्वतः क्रिएट करतो. सॉइल क्रिएट करतो म्हणजे कंपोस्टिंग करून किंवा कोकोपीट वापरून ह्या सगळ्या गोष्टी करून ते सुद्धा आम्ही जे आमचे क्लायंट्स आहेत त्यांच्या समोर करतो, जेणेकरून त्यांनाही कळलं पाहिजे की तुमच्या सॉइलचे कंटेंट्स काय आहेत. आणि जर तुम्हाला ते स्वतः कळलं तरच तुम्हाला त्याच्याशी थोडीशी जीव तुमचं अटॅचमेंट होईल आणि तुम्ही त्याच्यावरती तेवढं प्रेम कराल आणि त्या सॉइल मधनं जे काही उगणार आहे त्याच्यावरती त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही सीड्स लावतो किंवा जे काही प्लांट्स लावतो ते आम्ही असं बघतो की ते हेअरलूम्स असतील, म्हणजे त्याच्यावरती कुठलंही जेनेटिक म्युटेशन झालेलं नाहीये किंवा जसं आपण जीएमओ सीड्स म्हणतो तसं काही नाहीये. जेने 100-150 वर्षांपासून जी चालत आलेले बी बियाणं आहेत ती वापरून आम्ही प्रयत्न करतो की फक्त तीच भाजीपाला आपल्याकडे लावला गेला पाहिजे, जेणेकरून त्याचा न्यूट्रिशन कंटेंट एवढं मेंटेन राहील. कारण आताही आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारे आपण जो भाजीपाला खातो त्याचा न्यूट्रिशन कंटेंट ही नाही. जसं आपण म्हणतो ना की आपले आजी आजोबा लोकांनी जे खाल्लंय ते आपल्याला नाही मिळत आता, त्याच्यात मागे तेच कारण आहे की ते आपण जे खातोय ते म्युटेशन झालेलं किंवा त्याच्या जेनेटिकली मॉडिफाईड झालेले जे सीड्स आहेत त्याच्यातनं उगवलेलं भाजीपाला आहे त्याचं न्यूट्रिशन कंटेंट, आणि त्या पूर्वीच्या काही जे न्यूट्रिशन कंटेंट होतं ते आता नाही आहे. सो आम्ही प्रयत्न करतो की 100-150 वर्षांपासून चालत आलेल्या बी बियाणांवरती
उगवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर अजून हे झालं तुमचे प्लांटर्स म्हणजे कुंड्या किंवा जे काही अपसायकल बीन्स वगैरे तुम्ही मध्ये लावणार आहात गच्चीवरती किंवा गॅलरीमध्ये किंवा घरात सुद्धा जे घरात भाजीपाला येऊ शकतो तो सुद्धा. दुसरी असं की ज्यांचे बंगलोज आहेत ज्यांच्या आजूबाजूला जागा आहे थोडीफार तिथे आम्ही प्रयत्न करतो की सगळ्या प्रकारची जी फळ झाडं आहेत फुलं झाडं आणि फळ झाडं ती लावायचा प्रयत्न करतो जेणेकरून तिथून आपल्याला म्हणजे साधी गोष्ट आहे जसं पपई झाली केळी झाली पेरू त्याच्यानंतर आंबा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगणात येऊ शकतात. सो त्या आम्ही तिथे लावतो. त्या लावताना पण असा प्रयत्न असतो की प्रत्येक झाडाला सपोर्टिंग एक झाड लावत म्हणजे समजा मी छोटस एक्झाम्पल देतो कुंडीमध्ये मी टोमॅटो लावलाय तर टोमॅटोवरती कीड पडू नये म्हणून मी एक नायट्रोजन फिक्सिंगचं झाड लावेल जेणेकरून लेग्युम्स ज्याला आपण म्हणतो डाळी साळी किंवा जे काही आपण खातो म्हणजे त्या टोमॅटोला सपोर्टिंग ते झाड आहे आणि टोमॅटो त्या झाडाला सपोर्ट करतो. सो असे सपोर्टिंग प्लांटिंग करून आपण ते सगळं एडिबल फॉरेस्ट क्रिएट करतो. हे झालं तुमच्या फ्लॅट किंवा बंगलोशी रिलेटेड. असंच आपण एखादी फार्मलँड आहे आणि ती तुम्हाला जर ती पडीक आहे सपोज ती फार्मलँड किंवा तिच्यावरती काही उगवत नाही सो त्या फार्मलँडवरती सुद्धा आम्ही पूर्ण स्टडी करून पर्माकल्चरच्या बेसिसवरती तो आम्ही त्याप्रकारे तिथे सगळं प्लांटेशन करतो म्हणजे बॉर्डर्सला कुठली झाडं लावली पाहिजे त्याला सपोर्टिंग कुठलं भाजीपाला असला पाहिजे म्हणजे मल्टी क्रॉपिंग मोनोक्रॉपिंग आम्ही करत नाही जेणेकरून प्रत्येक झाड जसं आता आपण बघतोय की क्लायमेट चेंज आणि या सगळ्या गोष्टींमुळे मोनोक्रॉपिंगच्या प्लांट्सला खूप जास्त त्रास होतो कारण ते त्या क्लायमेट चेंजशी सस्टेन होऊ शकत नाही. सो मल्टी क्रॉपिंग केल्यानंतर प्रत्येक प्लांट एकमेकांना सपोर्ट करून ग्रो करतात. सो या सगळ्या प्रिन्सिपल्स वरती मेनली आम्ही पर्माकल्चर आणि नॅचरल फार्मिंग वरती काम करून एडिबल फॉरेस्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. आपण आताच ऐकलंय की एडिबल फॉरेस्ट म्हणजे असं एक वन किंवा असं एक छोटस जंगल आपल्याच अवतीभोवतीच आपल्याच गॅलरीतून आपल्याच बिल्डिंगच्या अवतीभोवतीच की जिथून प्रत्येकाला उपभोगण्यासारखं खाण्यासारखं आहारासारखं काही ना काहीतरी मिळू शकेल मग ते माणसं असो ते प्राणी असो ते कीटक असो किंवा ती इतर झाड असो. अतिशय छान उपक्रम अश्विनजी तुम्ही सांगितलात आणि मला वाटतं असं सोपं आणि शक्य आहे सगळ्यांना करण्यासारखा आपल्या याच्या पुढे एक पाऊल जाऊन मिळतं ते मी तुम्हाला असं विचारते की आपल्या घरांमध्ये ना अनेक प्रकारचे फळं भाज्या येत असतात या फळांमध्ये खूप साऱ्या बिया असतात इनव्हेरिएबली आपण त्या बिया उचलतो आणि कचरा कुंडीमध्ये आपल्या घरातल्या टाकून देतो. फार झालं तर खूप आम्ही कॉन्शियस असू तो ओला कचरा सुका कचरा वेगळा करून आम्ही त्याच्यात टाकतो पण या बियांचा आम्ही काही फारसा उपयोग करू शकत नाही. तुम्ही मात्र तसं करत नाही घरात आलेली प्रत्येक बी ही तुमच्या दृष्टीने एक झाडाची अपॉर्च्युनिटी ती कशी आणि त्या बियांचं तुम्ही नेमकं करता काय? खरं सांगितलं तर बघितलं तर घरातल्या फळभाज्यांच्या मी फारशा बिया जोपासून त्याच्यापासून खूप झाडं केली नाहीत आतापर्यंत जी आपण उगवली जसं टोमॅटो आहे मिरची आहे ती सहजच येतच राहतात कायम आपल्या कॉम्पोस्टमध्ये आपण जेव्हा टोमॅटो टाकतो म्हणजे उरलेला पाट तर आणि बऱ्याचदा असं होतं की एखादा टोमॅटो तर खराब होऊनच गेलेला असतो आणि तो ऑब्व्हियसली कॉम्पोस्टमध्ये जातो तर टोमॅटो उगवतच राहतात आणि तुम्ही जशी त्याची केअर घ्याल त्याच्याप्रमाणे ते वाढतं आणि थोडीफार फळं हाताला लागू शकतात फार नाही लागत कारण ते जसं अश्विनजीने सांगितलं की हायब्रिड असतात त्यामुळे फारसा त्याचा उपयोग होत नाही त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशलीच तुम्हाला बी टाकावं लागतं. मी जो प्रयोग करते आहे तो जी वाईल्ड उगवलेली झाडं असतात बाहेर मोठे मोठाले वृक्ष त्यांच्या खाली पडलेल्या बिया त्याच्यापासून रोपं तयार करून थोडीशी मोठी झाल्यावर ती बाहेर रोपणाच्या जागी लावून लावायची. फक्त डोक्यात एवढंच ठेवायचं की ते झाड मी जगवायचा प्रयत्न करणार आहे कदाचित कोणीतरी त्याला त्रास देऊ शकेल कदाचित ते राहणार नाही आणि त्याचा मी त्रास करून घेणार नाही हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर तुम्ही शांत चित्ताने या गोष्टी करू शकता.
एक छोटस प्रेजेंटेशन दाखवते मी बियांपासून केलेली रोप. ओके थँक्यू. कॅच देम यंग असं म्हणायचा मी ह्याला प्रयत्न का केलाय, हे माझ्या एका स्टुडंटचा हात आहे ज्याच्या हातात करंजाच्या बिया आहेत आणि त्याच्या हस्ते मी त्याच जागी जिथे मी झाडं लावली आहेत. आता जसं मगाशी कंपॅनियन प्लांट म्हणून अश्विननी सांगितलं, सिमिलरली इकडे सुद्धा झाडांना जर कंपॅनियन दिलं, आपल्याला जसं कुणीतरी बोलायला लागतं कायम, तर झाडांना सुद्धा आवडतं कंपॅनियनशिप. तर ह्या पद्धतीने बिया मी ऑलरेडी लावलेल्या झाडांच्या बाजूनी छोट्या छोट्या ठेवायला त्याला सांगितल्या. तर आता त्याच्यापैकी काही बिया रुजायला लागल्या तिकडे. तर ह्या करंजीच्या बिया आहेत, हे मी जसं सांगितलं मी गोळा करते बिया. हे एक शिरीषाच्या बिया आहेत, त्याच्यापैकी आलेलं झाड आहे. आणि ही बिट्टी सर्वसाधारणपणे आपल्याला खूप ठिकाणी दिसतात आणि सहज उगवणारं झाड आहे. सो कॅच देम यंग म्हणजे मुलांना कॅच करायचंय लवकर आणि बिकम अ सीड डिस्पर्सल एजंट असा माझा एक छोटासा प्रयत्न चालू आहे. ह्या बिया साधारण ह्या सीझन मध्ये सर्वत्र तुम्हाला कुठेही पडलेल्या आढळतील. ह्या झाडाच्या खाली पडलेल्या असतात, ह्या उडून कुठून तरी येऊन पडलेल्या असतात, तुमची फक्त नजर गेली पाहिजे तिकडे. हा पळस आहे, मुलांना खूप आनंद देऊ शकतात ह्या गोष्टी छोट्या छोट्या, कारण हे दिसायला किती सुरेख आहे हे आपल्याला कधी दिसत नाही सहसा. तर ह्या सीझनमध्ये ह्या गोळा करून आपण आता रुजवल्या तर पुढच्या वर्षी त्या तयार होऊ शकतात छोट्या रोपांमध्ये. हे पहा, मी शिरीषाच्या बिया, ही शेंग आहे, आपल्याला झाडांवर दिसते पण आपण कधी सहसा जाऊन तोडू तर शकतच नाही. खाली पडलेल्या सापडतात, बिया गोळा केल्या आणि हे त्याच्यापासून रोप झालेलं आहे. शिरीष हा सर्व अनकॉमन होत चाललाय पण अतिशय सुंदर असलेलं झाड आहे, ते आपल्याला खरं म्हणजे जोपासायला हवंय. त्याला रेन ट्रीच्या नावाखाली उगाच लोकांनी बदनाम केलंय, खरं म्हणजे हा रेन ट्री नाहीये. रेन ट्रीला पिंक फुलं येतात आणि हे शिरीष आहे ह्याला हिरवी फुलं येतात. तर शिरीष हा हे झाड आपण जोपासायला हवंय नक्कीच. दुसरा माझा एक छोटा प्रयत्न, अश्विन यू ऑल्सो माइट बी इंटरेस्टेड इन दिस, हे आपले जे अमेझॉन वरनं सध्या खूप खरेद्या होत आहेत, त्याच्यापैकी एक साधारण आपल्या कसं दोन पॉट्सची उंची, छोट्या पॉट्सची उंची जर आपण धरली तर हा असा एक बॉक्स होता, त्याला मी अर्धा कापला आणि त्याचा मी बायोडिग्रेडेबल प्लांटर तयार केलाय. हा तर हा पण आपण वापरू शकतो आणि छोट्या मोठ्या भाज्या घ्यायला सुद्धा आपण हे बॉक्सेस आपण सहज वापरू शकू असं मला वाटतं. तर अश्विन तुम्ही पण प्रयत्न करायला हरकत नाही ह्याच्यामध्ये. हे माझ्या साईटवर आलेलं बिट्टीचं रोप, त्याला फुलं यायला लागलीत ऑलरेडी, त्यामुळे जसं मी म्हटलं ग्रीनरी आणि कलर्स. आणि दुसरं म्हणजे ही दोन्ही झाडं अशी आहेत की कॅटल खात नाही, त्यामुळे तुम्ही अगदी बिंदास लावू शकता ही झाडं कुठेही. नंतर रुईचं झाड जे आहे, पूर्वी आपल्याला खूप ठिकाणी उगवलेलं दिसायचं, खूप ठिकाणी असायचं आणि खरं म्हणजे ते एन्व्हायरमेंट साठी खूप गरजेचं आहे, कारण खूप सगळे मॉथ्स ह्याच्यावर लाईफ सायकल त्यांची डिपेंडेंट आहे. आणि हे मी लावायचा प्रयत्न करणार आहे माझ्या प्लांटेशन साईटवरच. जसं मी म्हटलं की प्रत्येक प्रकारचं झाड तिकडे असलं पाहिजे, तर त्याच्यापैकी हे एक मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट झाड आहे. नंतर उंबर आणि पिंपळ तुम्ही कसे लावू शकता, तर खूप सोपी गोष्ट आहे, सगळीकडे आपल्याला उगवलेले दिसतात. हे आम्ही फांट्या गोळा करून आणलेल्या आहेत सध्या. जी भिंतींमध्ये उगवलेली झाडं असतात, छोटी छोटी रोपं, ती कधीच मोठी होत नाहीत, त्याला शक्य तितक्या हळुवारपणे तिथून सेपरेट करून आणि थोडं आधी पाण्यात ठेवायचं आणि त्याच्यानंतर रोपण करायचं. तर हे तसंच तशाच पैकी एक झालेलं मोठं रोप आहे. तर ह्याच्या हे आता जाईल
कुठेतरी लावायला. आणि एक म्हणजे कंपोस्टच्या बरोबर एक निर्माल्य म्हणून जे लोक नुसतंच नदीत टाकून देतात त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की लोकांना हे करायचं की तुम्ही तुमचं निर्माल्य एकाच पॉटमध्ये कुठेतरी ठेवा. जुना माठ सुद्धा चालतो त्याच्यामध्ये. हा मी एक जुना माठ घेतलाय आणि आपले जे पॉटर्स असतात आजूबाजूला कुंभार त्यांच्याकडे बऱ्याचदा जुने माठ असतात फुटके असतात ते त्यांना टाकून देता येत नाहीत कारण कचरेवाला कोणी नेत नाही. असे जर माठ घेतले त्या लोकांकडनं ते नुसतेच देऊन टाकतात आपल्याला कारण त्यांना त्यांची गर्दी कमी करायची असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला झाडं लावता येतात. तर हे एक वडाचं रोप मी अगेन बियांपासूनच केलेलं आहे आणि ह्या माठासकटच पुढे ते जमिनीत जाऊ शकेल. माठाला थोडा तडा द्यायचा आणि ते लावायचं आतमध्ये. हे माझं 4 वर्षाचं झालेलं रोप आहे. आपल्या नाशिकच्याच झाडांचं बी आहे. एचपीटी कॉलेजच्या इकडल्या. आणि एक अजून आपण करू शकतो की आपल्याला जर जमत नसेल झाड लावायला तर आपण दत्तक घ्यायची झाड. आजूबाजूला खूप झाड असतात की त्यांना जगवायची गरज आहे. तर हे असंच त्या हिलवरच आहेत ही झाड ऑलरेडी होती. त्यांना मी फक्त जगवायचा प्रयत्न करते. त्याच्या बाजूने एक बॉटल टाकली आहे. खाली त्याला एक मी वात लावलीये. कापडी किंवा नाडीचे पण लावू शकतो. आणि हळूहळू पाणी झिरपत राहत खाली. आणि हे झाड जे एरवी वाळून जातं उन्हाळ्यात ते तगून जाईल. सो अडॉप्टिंग अ प्लांट इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन जर तुम्हाला झाड लावायला जमत नसेल. म्हणजे म्युनिसिपालिटीने लावलेली झाड सुद्धा आपण जगवू शकतो ना. हे पण आपण सांगू बघू. येस. नंतर एक उंबराचा जो सडा पडतो खाली तो लोकांना अजिबात आवडत नाही कारण तो खूप चिखल करतो असं त्यांचं म्हणणं असतं. तर तो आपण जर गोळा केला तर उंबराला माझ्या असं ऑब्झर्वेशन मध्ये आलं की दर 2 महिन्यांनी असं खूप सगळी फळं येतात. आणि ही ऍक्च्युली उंबर फुलं असतात ज्याला आपण फळं पण म्हणतो. तर त्याचा मी असा उपयोग केला आहे की झाडांच्या बुंध्यांना टाकून दिलं. आता हे झाड खूप छान झालंय. आजच मी बघून आले त्याच्या दुप्पट वाढले आता हे. सो तिथे पिरणाऱ्या मधमाशा किंवा मुंगळे आजकाल दिसतच नाहीत आपल्याला. काळे मुंगळे जे पूर्वी दिसायचे आजकाल दिसेनासे झाले. तर ते आता भरपूर दिसले मला इकडे. त्यामुळे मला खूप आनंद झाला की आपण कोणाला तरी अजून जगवले. आणि हे आज मी केलंय. मी करून बघितलं. ऍक्च्युअल मी म्हंटल की हा जरा मोठा बॉक्स होता. त्याच्यात मी 2 झाडं वेगळी लावली होती. एक हे झाड आहे. आता हे मात्र रेंट्री आहे. पिंक फुलांचं आहे ते. हे मात्र रेंट्री आहे. आणि त्याच्या बाजूला मी ही लोक टाकून देतात कुंड्या. एकदा त्यांना असं वाटलं की आता मला हे नाही जमते. कुंडी सगळं झाड फेकून दिलेलं असतं. बरं ते कुंडीचं काय करायचं कुणालाच माहित नसतं. तर अशा कुंड्या गोळा करून त्याच्यामध्ये थोडी माती भरायची किंवा ह्याच्यावर जर पाणी भरलं एवढं की ते हळूहळू ड्रिप मिळून जाऊ शकत. सो असे हे माझे छोटे छोटे प्रयत्न आहेत ज्याच्यातून मी दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करायला बघतेय. मुलांना शिकवायला पण बघतेय आणि मी स्वतः पण शिकतेय. खरंच अतिशय करण्याजोगे प्रयत्न आहेत. आणि तुम्ही खूप सुंदर अशी दिशा दाखवली आहेत आज की आपण रस्त्याने जाताच कितीतरी बिया कितीतरी शेंगा आपल्याला दिसतात आणि त्याची आपण रोपं करून जर का चांगल्या ठिकाणी नेऊन तेच झाड लावलं तर मला वाटतं खूप सारं आपण या वनराईचं संरक्षण आणि कॉन्झर्वेशन हे निश्चित करू शकतो. अश्विनजी जसं आता विनीताताई म्हणाल्या की त्यांनी बाहेर पडलेल्या शेंगा किंवा बियांचा वापर केला. घरातनं काही आपण असं लावू शकतो का हो की जसं मग अशी त्यांनी टोमॅटो किंवा मिरचीचा उल्लेख केला तर आपल्याकडे अशा बिया खूप येत असतात तर असा याचा काही उपयोग करू शकतो आपण? नक्कीच करू शकतो. पण जसं विनीता मॅम म्हणाल्या की तसंच आहे की त्या थोड्याशा जीएमओ सीड्स आहेत त्याच्यामुळे त्यांची थोडी जास्त काळजी घ्यायला लागते.
त्या वाढतात, म्हणजे त्याला मिरच्या येतील, टोमॅटोज येतील, पण त्यांची थोडी जास्त काळजी घ्यायला लागते. प्रकार आहेत की आपण घरच्या घरी लावू शकतो. भेंडी तुम्ही लावू शकतात, त्याच्यानंतर टोमॅटो मिरची झालं, बाकी जेवढे आहे जसं कारलं, भोपळा, गिलकी, या सगळ्या गोष्टींच्या सीड्स तुम्ही आरामात घरी कन्झर्व करून लावू शकतात. काही नाही, फक्त तुम्हाला ते कारल्यामधल्या बिया काढल्या, थोड्याशा वाळवल्या की त्या तुम्ही इझिली जर्मिनेट करू शकतात. आणि जेव्हा तुम्ही नॉन जीएमओ किंवा हेअरलूम्स म्हणजे 100-150 वर्ष जुनी जे सीड्स तुम्हाला मिळाले कुठे, आणि त्याच्यापासून जर तुम्ही काही लावलं आहे, समजा मी टोमॅटो लावला आहे, तर तो टोमॅटो मधनं ज्या सीड्स मिळणार आहे त्या तुम्हाला त्या हेअरलूम्स असणार आहे. म्हणजे टोमॅटो जेव्हा तुम्ही खाता तेव्हा थोड्याफार सीड्स काढून ठेवा, मग परत त्याचं प्लांटेशन करा. आणि असं करत करत तुम्ही स्वतःची सीड बँक सुद्धा तुमच्याकडे क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्ही त्या लोकांना डोनेट करू शकता किंवा बार्टर सिस्टीम मध्ये तुम्ही लोकांकडनं हेअरलूम सीड्स घेऊन त्यांना ते देऊ शकता. सो असं प्रत्येक सीडच्या बाबतीत किंवा प्रत्येक झाडाच्या बाबतीत करू शकता. आणि विनिता मॅमने सांगितलं तसंच आहे की थोडीशी जास्त काळजी घ्यायला लागेल, एवढंच आहे की तुमच्या एक्झिस्टिंग भाज्यांमधनं जे तुम्ही उगवणार त्याची थोडी जास्त काळजी घ्यायला लागेल, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. बाकी तसं खूप अवघड नाहीये, अगदी सोपं आहे. तुम्ही सॉइलची काळजी घेतली, तुमच्या मातीची काळजी घेतली की ती माती तुमच्या झाडाची काळजी आपोआप घेणार आहे, तुम्हाला जास्त कष्ट नाही. जसं लॉन मध्ये किंवा अगदीच आपण म्हणतो की लँडस्केप डिझाईन करून जे गार्डन क्रिएट केलेलं असतं त्याला जशी रोज काळजी घ्यायला लागते, तसं नॅचरल फार्मिंग मध्ये किंवा नॅचरली जे तुम्ही ग्रो करता त्याला जास्त काळजीची गरज नाही पडत, ते स्वतः स्वतःची काळजी घेऊन तुम्हाला फळ देतं. जसं फॉरेस्ट मध्ये होतं की फॉरेस्टला आपण वर्षभर पाणी नाही घालत, त्याला पावसाळ्यात जे पाणी मिळतं त्या पाण्यावरती ते फॉरेस्ट वर्षभर जगतं. तसंच इथे सुद्धा आपल्या गार्डनमध्ये किंवा टेरेसमध्ये आपण करू शकतो. जसं एखादी झाड लावलंय तर त्याच्या आजूबाजूला, जसं विनिता मॅमने एक्झाम्पल दिलं की तिथे त्यांनी ते सगळं पालापाचोळा त्या झाडामध्येच ठेवला आहे, जो काही पालापाचोळा त्या झाडातनं निघतोय किंवा तुमचा जो काही पालापाचोळा आहे तो तुम्ही त्या झाडाच्या आजूबाजूच्या मातीवरतीच टाका, जेणेकरून तिथे डायरेक्ट सनलाईट पडणार नाही आणि तिथलं जे पाणी आहे ते रिटेन होईल, म्हणजे ते मातीमध्येच राहील, ते मॉइश्चर कंटेंट मातीमध्येच राहील. तुम्हाला जर रोज पाणी टाकायला लागतंय, जर तुम्ही त्याला जसं आम्ही त्याला मल्चिंग म्हणतो की आजूबाजूला जर रोज पाणी टाकायला लागतंय ते तुम्हाला 3 दिवसांनी टाकायला लागेल जर तुम्ही मल्चिंग केलं तर. सो त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर झाड स्वतःच रिटेन होऊन तुम्हाला व्यवस्थित फळ फ्रुट्स देऊ शकतात. डेफिनेटली. आज आपल्याला खूप साऱ्या अशा कल्पना, खूप साऱ्या युक्त्या आणि खूप साऱ्या पद्धती समजल्या आहेत की ज्या सोप्या करून आपण आपलीच बिया, आपलीच झाडं कशी लावू शकतो आणि त्याची कशी निगा घेऊ शकतो. आम्हाला या देशदूतच्या नाशिक मंडळीमधलं हेच सांगायचं आहे की थोडस तुमच्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाबाबत सजग राहा. हे पर्यावरणाचा समतोल जर का आपण राखला तर आपला समतोल निश्चित राहील, आणि तो राखण्यासाठी म्हणून आपल्याला आजच पावलं उचलायला लागतील. आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य जर का आपल्याला सुखकर करायचं असेल, ते हिरवाईंनी नटवायचं असेल आणि त्याच्यातनं त्यांना हवे असलेले सर्व पौष्टिक फायदे आणि त्याची एक निरागसता त्यांना अनुभवायला मिळवायची असेल तर आपल्याला आज पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच देशदूत, परत मी तुम्हाला सांगते की देशदूत घेऊन येत आहे नाशिक वनराई हा प्रकल्प. आम्ही एवढंच सांगतोय की एक झाड घ्या, ते लावा, जगवा. तुम्हाला आता अनेक पर्याय मिळालेले आहेत, ते कसं लावू शकता, कुठे लावू शकता त्याचा एक फोटो काढा, त्याच्याबरोबर एक छोटासा मेसेज लिहा आणि आम्ही या स्क्रीनवर दिलेल्या या फोन नंबरला व्हॉट्सअपनी तुम्ही ते तुमचा व्हिडिओ आणि मेसेज पाठवा. आमच्या दैनिकात आणि आमच्या वेबसाईटवर आम्ही निश्चितच तो घेऊ. विनिताताई, नाशिक वनराईच्या या प्रकल्पाबद्दल काय संदेश देऊ शकाल तुम्ही लोकांना, कसं सहभागी व्हावं? संदेश म्हटलं तर जसं आता तुम्हीच सांगितलं, कुठलंही छोटं झाड लावलं तरी आपला पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगलं पाऊलच आहे. ते अगदी तुळशीचं रोप असेल किंवा वडाचं मोठं झाड असेल,
म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेलाच मोठं झाड लावू शकाल असं शक्य नाहीये, पण स्वतःच्या घरी बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये कॉरिडॉर मध्ये कुठेही झाड लावा, प्रत्येक झाड उपयोगी आहे. एवढाच माझा संदेश आहे. अश्विनजी तुम्ही काय संदेश द्याल नाशिक मंत्राई या प्रकल्पाबाबत? अतिशय सुंदर उपक्रम आहे. जसं विनीता मॅम बोलल्या तसंच की कुठल्याही प्रकारचं झाड तुम्हाला जेवढं जे काही पॉसिबल असेल ते तुम्ही जोपासा, त्याला जसं अडॉप्शन करा, कुठलंही झाड अडॉप्ट करा, त्याला जगवा. एकदा ते त्याच्या सेल्फ सस्टेनिंग एजला गेलं की ते त्याला मग पुढे तुम्हाला काळजी घ्यायची गरज नाहीये. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला म्हणजे समजा इंडिव्हिज्युअल बंगलो असेल तर प्लीज काँक्रिटीकरण थांबवा. तुमच्या आजूबाजूला जे तुम्ही कचरा होतो म्हणून जे तुम्ही काँक्रिटीकरण किंवा टाईल्स वगैरे लावतात ते थांबवा. जे केलं असेल त्याला तोडून परत खर्चिक काम नका करू. त्याच्यावरतीच तुम्ही तुमचं फॉरेस्ट ग्रो करू शकता. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. सो जे आतापर्यंत तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही चुकीचं केलंय किंवा काय, तर स्वतःला दोष देणं ठीक आहे, पण ते आता ठीक तू ऍक्सेप्ट करा आणि आपण याच्यातनं कसं सोल्युशन काढू शकतो ते बघून तुम्ही मदत करा निसर्गाची. दोघही आपल्याला हे पर्यावरण तज्ञ असं सांगताय की जिथं कुठं शक्य आहे जसं तुम्हाला शक्य आहे. जागा ही मर्यादा असू शकत नाही, झाड ही मर्यादा असू शकत नाही. फक्त तुम्हाला गरजेचं आहे ती एक दिशा जी आज या कार्यक्रमाच्या मजामध्ये तुम्हाला मिळाली आहे आणि एक तुमचा ऍटिट्यूड, एक तुमचं मनोधैर्य, एक मनोबल की जे हे करण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करेल, तुम्हाला प्रेरित. तुम्ही जर का पुढच्या पिढ्यांचा विचार केला तर हे पाहून तुम्हाला आज उचलणं किती गरजेचं आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. आम्ही मध्यंतरी एक छोटासा प्रयोग केला होता देशभरमध्ये की पहिल्या पानावर आम्ही ओंजळभर मोगऱ्याचा फोटो मोठा छापला होता आणि आमच्या दैनिकातल्या वाचकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला की सध्याच्या परिस्थितीमध्ये अवतीभवतीच्या तुम्ही हा मोगरा छापला त्याचा अतिशय छानसा फील आमच्यापर्यंत पोहोचला. जेव्हा मोगऱ्याच्या फोटोचा फील पोहोचू शकतो तर आपल्या भोवती असलेल्या या सुंदर फुलांचा, त्यांच्या सुवासाचा, त्या फळांचा, त्याच्या चवीचा, त्या हिरवाईचा आणि त्याच्या मिळणाऱ्या आपल्याला छायेचा आणि त्या गारव्याचा हा आनंद आपल्याला किती सुंदर उपभोगता येऊ शकेल हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना नम्र विनंती करतोय की या उपक्रमात सहभागी व्हा. फार काही करू नका, एकच झाड लावा, त्याचं जोपासना करा. आणि हा उपक्रम इथेच 5 जूनला थांबणार नाहीये, तर तुम्ही वेळोवेळी तुमच्या त्या झाडाचं जतन कसं झालंय, ते किती वाढलंय, ते तुमच्याशी काय गप्पा मारतंय, तुमचं त्याचं नातं कसं जुडलंय हे सुद्धा आम्हाला मधून मधून ऐकायला नक्कीच आवडेल. ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवत राहा आणि आपण एक पाऊल आज निश्चित उचलूयात की जेणेकरून नाशिकची ही बनराई परत हिरवाई गार होईल, त्या हिरवाईंनी नटेल आणि आपल्याला समृद्धीकडे निश्चित नेईल. याच नोटवर आपण हा कटका थांबवूयात. परत एकदा डिटेल्स आम्ही देतो आहोत. याच फोन नंबर्सवर तुम्ही तुमचे फोटो, व्हिडिओ आणि मेसेजेस 5 जूनला झाड लावल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. नक्की सहभागी व्हा. आणि आज विनीताताई आणि अश्विनजी दोघेही या कट्ट्यात सहभागी झालेत. खूप अशी उपयुक्त माहिती तुम्ही दिली त्याबद्दल थँक्यू. मला खूप छान वाटलं बोलल्या सहभाग घेताना. थँक्यू. थँक्यू.